केली जाईल तोपर्यंत एक धाव इथे मात्र अंकित होत्या गणेश आणि इथे मात्र श्रीनाथ सलामीचा गोलंदाज दातवली टीम आपला बारावा खिलाड़ू नाहीये निलेश सलामीचा गोलंदाज निलेश येतोय गोलंदाजी मार्क वरती स्टॅकनेला श्रीनाथ एक धडाक्याचा खेळाडू इथे पाहायला मिळेल नागाव टीमचा या वेळचा बॉल इथे मात्र हापीस टप्पा होता मात्र चेंडूला खेळून काढलाय चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर एका टप्प्याने चौकार याच खेळीसाठी जाणला जातो श्रीनाथ कित्येक मैदानावरती दर्जेदार बॅटिंग त्याच्या बॅट मध्ये झाली आहे खुटारीच्या 40+ स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता तोच नागाव संघ यावेळी श्रीनाथच्या बॅट मधन धमाका चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर दणकट षटकार खुटारीच्या स्पर्धेमध्ये मला बाईक का भेटली होती याचं जिवंत उदाहरण त्याला देत असताना चौकारानंतर षटकार लगावतोय श्रीनाथ या वेळचा बॉल शॉट अप लाईन इथे मात्र कव्हर पॉइंट निवडला चेंडू गोळीच्या वेगानं फरार अजून एक मोठा फटका चौकार वो क्या है ना मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा मारे मारे चौकारानं धावण वेग येतोय धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळत्या वाऱ्याच्या वेगाने इथे मात्र वाढ घेत असताना तब्बल 15 धावा धावा फलकावरती इथे पाहायला मिळतात श्रीनाथ इथे मात्र चौपेरी बॅटिंग करत असताना चांगले दर्जेदार फटकेबाजी त्याच्या बॅट मधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन चौकार एक षटकार त्याच्या बॅट मधनं आले आहेत आणि संघर्ष करतोय एका बाजूनं कारण की माहिती आहे महत्वपूर्ण सामना आहे इथून जिंकेल तरच एक चांगला खेळ अद्यापर्यंत होऊ शकेल कुटारी संघानं दोन सामने जिंकले आहेत पेटाली संघ एक सामना जिंकून दुसऱ्या लकी ड्रॉच्या आधारे पुढे सरकलाय आता मात्र तिसरा संघ कोणता येईल हा प्रश्नचिन्ह यावेळचा बॉल आउटसाईड ऑफ स्टंप संगम पाटील इशारा करतायत यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू फेकला स्वेअरचा इशारा अतिरिक्त धाव संख्येनं धाव फलकावरती धावा 16 धावा पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू बऱ्याच कलावेध आहे क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत काय घडेल चेंडूची अडवणी केली जाईल का अंतिम क्षणाला चेंडू अडवण्यात यश मिळालं तोपर्यंत 3 धावा इथे मात्र चपलाईनं पूर्ण केल्यात चांगला रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाला 3 धावेनं धावफलकावरती धाव संख्या वेग घेत होती तब्बल 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत या षटकातील अंतिम बॉल बाकी असेल गोलंदाज तयार होतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावा लागेल लागलेला पहिला करार झटका नागाव संघाला
पहिल्या षटकाखेरीस धावपळकावरती नजर टाकली तर 19वा धावपळकावरती एक गडी इथे मात्र माघारी परतला. अंतिम बॉल वरती गणेश बॅट द पवेलियन झाला. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मोतीराम. नवीन इथे मात्र फलंदाज मोतीराम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज साठी येतात गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मनोज येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. इथून कमबॅक द्यावा लागेल दातेवली टीमला कारण की इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 19वा खर्च झाला आणि या क्षणाला इथे मात्र पहिल्या सलामी गोलंदाजावरती हल्ले चढवले गेले. आता मात्र इथे संघर्ष करावा लागेल गोलंदाजी करत असताना दातेवली टीमला कारण की तितकाच ताकदवर संघ आहे नागाव संघ आणि ते पाहता इथे मात्र धावांवरती रोख लावणं महत्वाचं आहे. पहिल्या मॅचमध्ये दातेवली संघाने सुद्धा 70 धावा कोटले होते चार षटकामध्ये. ते पाहता एक चांगला टोटल सुद्धा रचावा लागेल नागाव टीमला मैदानाच्या आतमध्ये. सामना इथे मात्र अंतिम क्षणापर्यंत थरार नाट्य माजवणारा पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गाला यातील मात्र शंका नाहीये. पहिला बॉल शॉटअप लाईन इथे मात्र गॅपमध्ये चेंडू इथे मात्र सीमारे का गाठेल चेका टप्प्यानंतर चार धावींसाठी चौकार. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं शेर अकेला ही आता है. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो गिन्ने. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो गिन्ने. शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. ये सच सच कहता मैं टूट गया तो मैं. आया है राजा लोगो रे लोगो. कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं तीन षटकामध्ये 45 प्लस धावा होत असताना पाहिल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये आणि ते पाहता इथे मात्र संघर्ष चालू आहे. चेंडू हवे क्षेत्र रक्षक जज करतोय मात्र अव्वाक्याच्या बाहेर चेंडू फरार होत आहे. बिग हिट षटकार. और जब ये 2.5 किलो का हाथ किसी पर पड़ता है ना तो आदमी उठता नहीं उठ जाता है. आपण पाहिलं इथे श्रीनाथ हवी झालाय अक्षरशः बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार टोकतोय मैदानाच्या आतमध्ये श्रीनाथ. प्रेक्षक वर्गाला प्रभावी करणारी फलंदाजी श्रीनाथच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल इथे मात्र बऱ्याच उशिरानं डॉट चेंडूची सांगता एक एक डॉट चेंडू इथे मात्र महत्वपूर्ण कामगिरी देऊन जाईल दातेवली टीमला. धाव संख्या स्थिर पाहायला मिळतंय. धाव संख्या धावपळकावरती 29 धावा. मनोज षटक दोन बॉल वरती दोन मोठे फटके. त्यानंतर इथे मात्र तिसरा बॉल डॉट पाहायला मिळाला. इथे मात्र श्रीनाथला तिसऱ्या बॉल वरती शांत ठेवलं मात्र श्रीनाथ थांबेल का मैदानाच्या आतमध्ये ज्यांना संघर्ष केलाय. दोन षटकार तीन चौकार त्याच्या बॅट मधून आले आहेत आणि एक तिहेरी धाव अशी धाव संख्या त्याच्या बॅट मधून आली आहे. यावेळचा बॉल शॉटअप लाईनचा त्याच दिशेने केलून काढला कॅपेट ड्राईव्हचा. नोचा इशारा पंचांकडनं. आता मात्र चेंडूची अडवणी केली जाईल तोपर्यंत दोन धावा होतोय कंप्लीट. तिसरी धावेचा प्रयत्न नाहीये. ओव्हर इथे मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये चुका इथे पाहायला मिळत आहेत. तर पंचांचा निर्णय अंतिम राहील. एका साईडला इथे मात्र जास्त क्षेत्ररक्षणामध्ये चुका घडल्या आणि याच कारण पंच लगेच इथे मात्र नो घोषित करतायत आणि प्रीटची संधी असेल पुढच्या बॉलवरती. क्षेत्ररक्षणामध्ये चुका घडल्या आणि त्याच कारण इथे मात्र एका साईडला 6 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि याच कारण पंचांनी लगेच नो घोषित केला. धाव संख्या इथे मात्र 3 वाढेल जाऊन पोहोचल्या 32 या धाव संख्येत. पुढचा बॉल फ्रीड स्ट्राइक रेनला श्रीनाथ. आता पालसे मात्र फ्रीडच्या बॉल वरती बचावात्मक पवित्र घेतला जाईल का मोठा फटका येईल या बॉल वरती. यावेळचा बॉल लिटी कार्पेट ड्राईव्हचा फटका रनआउटची संधी असेल. मिळेल एकच धाव.
तर धाव संख्या इथे मात्र एक नी वाढेल, धाव संख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 33 या धाव संख्येवरती। अजूनही या षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे। स्ट्राइक नाइनला नवीन आलेला बॅट्समन बऱ्याच उशिरानं इथे स्ट्राइक नाइनला मोतीरामला आपण पाहाल। मोतीराम स्ट्राइक नाइनला पाहिजे त्यामध्ये गोलंदाज सज्ज झालाय। शॉटअप लाईनचा बॉल येथे मोठा फटका यायला होता, क्षेत्ररक्षक पुढे सरकले आणि क्षेत्ररक्षकाला चकावून चेंडू सी मार्काबाहेर, चार धावेसाठी चौकार। क्षेत्ररक्षणामध्ये चुका पाहायला मिळतात दातेवली टीमच्या आणि ते मात्र त्याचं प्रायचित्य भोगावं लागलं मैदानात मध्ये। या वेळचा बॉल लल्ला चढवण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच कला वेद्या, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड देअर। इथे मात्र दोन धावा कंप्लीट केल्यात, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करतायत मात्र नाकारलं जात आहे। दोन धावेने इथे मात्र दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकाखेरीज धाव फलकावरती नजर टाकली तर 39 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत नागाव टीमच्या। अंतिम षटकामध्ये इत्यादी गोलंदाजसाठी गोलंदाज सत्यवानाला इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, यावेळेस बचावात्मक कामगिरी करावी लागेल। मात्र श्रीनाथ थांबेल का, ज्यानं आक्रमणाला पहिल्याच बॉल पासून सुरुवात केली तो खेळाडू इथे मात्र संघर्ष करतोय यावेळी या मॅच मध्ये। पाच जिथे मात्र सहा बॉल वरती अजून किती धावा येतील, दोन षटकामध्ये आले 39 धावा, इथे धावांचा डोंगर रचलाय नागाव टीमनं मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे। इथे मात्र चक्रावून सोडणारी बॅटिंग इथे पाहायला मिळाली आहे। चला विलंब नकोय, 15 मिनिटांचा अवधी बघा, 15 मिनिटांचा टाइम इथे अलर्ट केलाय पंचांनी आणि ते पाहता इथे मात्र आपल्याला टाइमावरती पहिलं सत्र कम्प्लीट करायचंय। दातेवली संघ इथे मात्र गोलंदाजी करतोय, 39 धावा आता मात्र कुठेतरी चिंतेचा सावध दिसतोय कारण की इथे मात्र कमबॅक करायला हवा या अंतिम षटकामध्ये। मात्र यावेळी श्रीनाथ बॅकपोर्टला येऊन खूप चांगला फटका, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चुका घडल्या, त्याच प्रायचित्य भोगावं लागेल का, दुसरी साठ धावेसाठी पलटलेत आणि दोन धावा इथे कम्प्लीट केल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट 40+ च्या माध्यमातून अद्याप पर्यंत पाहायला मिळतंय। चारच्या धावा सतालच्या सत्रामध्ये पाहिल्या चोरताना वाकलन टीमनं, त्यानंतर खूप चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पाहायला मिळाल्या आणि ते पाहता आज सुद्धा इथे मात्र चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट सातत्यानं पाहायला मिळत आहेत। दोन धावेनं धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 41 धावा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। श्रीनाथ बॅटिंग करतोय, त्याच्या बॅट मधनं अद्यापर्यंत 3 चौकार 2 षटकार आलेत, चांगली बॅटिंग त्याच्या बॅट मध्ये झाली आणि तोच श्रीनाथ सॅकनेनला शॉटअप लाईन आता मात्र चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग सी मारेगा बाहेर, दणकट षटकार। श्रीनाथला थांबवणार कोण,
नायक नाही खलनायक हो माय डीजे मास्टर नाही ते ओळख पटवून दिल्या खलनायका सारखी इथे मात्र भूमिका बजावल्या फलंदाज श्रीनाथ न आणि इथे मात्र धावसंख्येला पूर्णपणे वेग दिला जातोय धावसंख्या धावफलकावरती लागली तब्बल 47वा अंतिम षटक मार्ग असताना अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी असेल इथे धावांचा डोंगर रचलाय अक्षरशः नागाव टीमनं या वेळचा बॉल अजून एक मोठा फटका चेंडू लॉंग ऑन सी मारे का बाहेर षटकार षटकारानं अर्धषटक नागाव टीमच्या स्कोर कार्डवरती 53 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत श्रीनाथ या वेळचा बॉल तिसरा षटकार जाईल का मात्र चेंडू हवेत क्षेत्ररक्षकानं येथे चूक केली याचं प्रायचित मैदानाच्या आतमध्ये भोगावं लागलं मिळत आहेत 2 धावा जबरदस्त रनिंग भेटून विकेट 2 धावीनं धाव फलकावरती धावसंख्या वेग घेत असताना 55 धावा वैयक्तिक 40 धावसंख्येवरती खेळ करतोय फलंदाज श्रीनाथ वैयक्तिक 40 धावा 2 चेंडूवरती 10 धावा जर बनवल्या तर या स्पर्धेत पहिला अर्धषटक तो ठोकू शकेल मात्र 2 बॉलवरती 2 मोठे फटके त्याला खेळावे लागतील पाच येते मात्र 2 मोठे फटके खेळले जातील का या वेळचा बॉल इथे मात्र खोलवर पद्धतीचा फेकला 1 धाव इथे कम्प्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल मात्र 1 धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल आणि 1 धावीनं धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 56 धावा अंतिम बॉल या षटकातील अंतिम बॉल येथे बाकी असेल अंतिम षटकातील अंतिम बॉल गोलंदाज सज्ज होतय मोतीराम या वेळचा बॉल येथे चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही आहे डॉट चेंडू नॉट आउट 41 धावसाची इनिंग साकारून येते मात्र पवेलियन मध्ये लोटतोय तो म्हणजेच श्रीनाथ व्हेरी गुड बॅटिंग वेल प्लेड श्रीनाथ आणि इथे मात्र पहिल्या 17 खेळ समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती धावसंख्या लागल्या तब्बल 56 धावा आणि 57 धावसंख्येचा टब्बल मोठं आव्हान यावेळेस असेल तो म्हणजेच दातिवली टीम समोर याच दरम्यान पंडित मामा बुर्दुल यांचा शुभागमन होतोय तसेच बाळाराम कोपरकर यांचा शुभागमन होतोय बुर्दुल गावचे त्यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपले सुद्धा सरचे स्वागत या तसेच मोतीरामरावजी सिद्धी करवले यांना सुद्धा शुभागमन होते त्यांना सुद्धा विनंती असेल आपण या व्यासपीठावरती तसेच माणिक पाटील यांचा सुद्धा शुभागमन होते तसेच एस के पाटील यांचा सुद्धा शुभागमन होते त्यांना सुद्धा विनंती असेल तसेच मनोहर पाटील यांचा सुद्धा शुभागमन होते त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती या तसेच सुरेश पाटील यांचा सुद्धा शुभागमन होते त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि विराज बनवा आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आता मात्र मॅच इथे पाहायला मिळते ती म्हणजेच नावगाव आणि दातिवली 56 धावा कुठल्या 57 धावेचा टार्गेट सेकंड सेशन मध्ये लावलंय आणि ते मात्र 57 धावा कशा पद्धतीने बनतील ते ऐकण्यासाठी जाऊया आमचे साथी समर्थक सुनील गोंदली यांचा गोड आवाज तर नक्कीच आपण पाहतोय 40+ धमाका CSK आयोजित ही शृंखला आपण पाहतो आजच्या दिवसातला दुसरा दिवस आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा आणि सिद्धीर करोळे गावच्या ग्रामस्थांचं सुद्धा या शृंखलेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्च स्वागत मोस्ट वेलकम
आपल्या भेटीत चालाय सामना नागाव विपक्ष दातिवली। मात्र नागाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धडाकेबाज फलंदाजी केली, ज्याने 13 चेंडूंचा फेस केला श्रीनाथ याने आणि 47 धावांचं योगदान दिलं। संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल तर 56 धावा 57 धावांचं टार्गेट सेट केलं दातिवली संघापुढे। आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना बघितला होता खुटारी विपक्ष नेवाली पाडा, मात्र खुटारी संघाने एकतर्फे सामना जिंकला होता। मात्र त्या सामन्यामध्ये मजा आली नव्हती, मात्र या सामन्यामध्ये प्रेक्षकांना मजा येईल का? कारण दातिवली संघ टफ फाईट देईल नागाव संघाला। मात्र एकतर्फी सामना झाला तर प्रेक्षणीय सामना नसेल, मात्र प्रेक्षणीय सामना बनवण्याचं काम दातिवली संघाचे फलंदाज करतील का? 18 चेंडू 57 धावेची लढत, कोण हरणार कोण जिंकणार? त्यावेळेस मात्र पहिल्या सत्रामध्ये आपला दबदबा कायम निर्माण ठेवला तो नागाव संघाने। पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती आणि दुसऱ्या मॅच मध्ये प्रवेश केलाय नागाव संघाने। तर इथे गोलंदाजीच्या मार्क वरती येतोय गोलंदाज नागाव संघाचा राजू मडवी। तर स्ट्राइक इनला आपण पाहतोय दातवली संघाचा फलंदाज प्रकाश, नॉन स्ट्राइक इन कडे प्रमोद। वेळेस राजीव मडवी गोलंदाजीला सुरुवात करणार, राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस मात्र शपल होऊन खेळलेत। लॉंग आर्म क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला, एक धाव मिळेल, एका धावीने श्री गणेशा केला प्रकाश या फलंदाजाने। संघाची धाव संख्या एक चेंडूची सांगता झाली, एक धाव धाव फलकावरती लागली जाते। मात्र इथून काय घडणार, काय बिघडणार, येणारा काल ठरवेल, येणारे 17 चेंडू फार काही सांगून जातील। ह्यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरला, निर्धाव चेंडूची सांगता होते। पण नागाव संघाने पहिल्या सत्रामध्ये आपला दबदबा कायम ठेवला होता, मात्र पहिल्या षटकामध्ये सुद्धा गोलंदाज राजू मडवी आपला दबदबा कायम ठेवतो या 2 चेंडूवरती। पागतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली होती आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात। 2 धावेने संघाची धाव संख्या आपण पाहतोय 3 धावा, 3 चेंडूची सांगता झाली, एकेरी धावावरती प्राधान्य दिलं जातंय। मात्र दातिवली संघामध्ये सुद्धा चौकार षटकार मारणारे फलंदाज आहेत, मात्र ती फलंदाजी दाखवावी लागेल दातिवली संघाला। यावेळेस मात्र उंचावर मारलाय मिस टायमिंग स्टोक, मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, एक धाव घेतली जाते, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार नाही आहे फलंदाज स्ट्राइकिंगचा आणि नक्कीच एकेरी धावेवरती पुन्हा एकदा प्राधान्य दिले जाते। 4 चेंडूची सांगता झाली, 4 धावा धावपलकावरती लागल्या जातात। स्ट्राइकिंगला असेल प्रकाश, पूर्ण मदार असेल, पूर्ण विश्वास असेल दातिवली संघाचा या 2 फलंदाजांवरती। मात्र पहिल्या षटकामध्ये निराजनक कामगिरी आपण पाहतो या 2 फलंदाजांच्या माध्यमातून। जिथे स्पीडअप पाहिजे होता तिथे मात्र संत गतीची फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये। ह्यावेळेस मात्र सुंदर खेळून काढलाय क्षेत्ररक्षक, जातोय लॉंग ऑनचा मिडविकेट क्षेत्रामध्ये, चेंडूला ट्रॅव्हल गॅदर केला, तत्वर एक धाव, एका धावीने संघाची धाव संख्या पहिले षटक संपन्न झालं। केवळ फक्त आणि मात्र 5 धावा त्या मात्र दातिवली संघाच्या खात्यामध्ये येतात। तुझे मनान काय करतय करतय डीजे वैभव एकदम रुपेरी वाळू सोनेरी राटा द्याव माझ वर्ग करतय, रुपेरी वाळू सोनेरी राटा अतिशय चांगलं संगीत वाजवलं जातंय, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं जातंय, संगीतमय वातावरण केलं जातंय डीजे सागर पडवळ यांच्या माध्यमातून। तर नक्कीच आपण वळू या सामन्याकडे, येणारे 12 चेंडू अद्याप लक्ष असेल 52 धावांचा।
यावेळेस मात्र आक्रमकता उचलली आहे. चेंडू थांबतोय की यावेळेस मात्र चेंडू वन बाउन्स फरार होती. चार धावांसाठी चौकार. पहा ज्या प्रकारे श्रीनाथ यांनी पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती, अफलातून फलंदाजी, मात्र इथून या दोन फलंदाजांना तशी फलंदाजी करावी लागेल, अन्यथा या शृंखलेतून माघार घेईल दातेवळी संघ. पण पाहतोय नऊ धावा धावपालकावरती, यावेळेस मात्र प्लेसमेंट केली जाते. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, भेदक मारा केला जातोय वारंवार नागाव संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. मात्र इथे मोठे फटके खेळून देत नाही या फलंदाजांना, कुठेतरी धावसंख्येवरती अंकुश लावलाय नागाव संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. पाहतोय दोन चेंडूची सांगता झाली आहे, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये कन्वर्ट होते. दहा धावा धावपालकावरती लागल्या जातात. यावेळेस मात्र वेळेस मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या पट्ट्या देत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक आणि एक धाव प्रस्थापित केली जाते. अकरा धावा धावफलकावरती, एकेरी धावांवरती प्राधान्य दिलं जाते. जिथे चौकार षटकार पाहिजे होते तिथे एकेरी धावांवरती प्राधान्य दिलं जाते दातेवली संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. मात्र तितकीच भेदक गोलंदाजी देखील केली जाते नागाव संघाचे गोलंदाज आपण पाहतोय मनोहर. यावेळेस मात्र चेंडूला भिडकावून दिलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. मिस स्पीड होते, चुकीला माफी नाही आणि हा संघर्षमय चौकार. थँक यू डीजे. यावेळेस मात्र चार चेंडूची सांगता झाली आणि पंधरा धावा धावपालकावरती येताना, मात्र चौकार षटकाराची गरज होती, मात्र तशी काही फलंदाजी झाली नाही आहे. आणि पुन्हा एकदा एक धाव तर प्रस्थापित केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं धोका होऊ शकला असता, मात्र फलंदाज व्यवस्थित प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय आणि कुठल्याही प्रकारचा धोका नाही. एक धाव प्रस्थापित केली आहे. सोळा धावा धावपालकावरती लागल्या जातात. चार चेंडूची सांगता झाली आहे. या सामन्यावरती पकड निर्माण केली नागाव संघाने. पहा 40+ चे खेळाडू किती चालाक रीतीने आपलं नक्कीच प्रदर्शन दाखवतात. आणि दोन षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला. 16-8 ची सरासरी गाठली जाते ती मात्र दातेवली संघाच्या माध्यमातून. येणारे 6 चेंडू आणि 41 धावेची गरज. पाच सलामीची जोडी अद्याप मैदानावरती, मात्र आमचे गुणलेखक दर्शवतात की 6 चेंडू मध्ये 41 धावांची गरज असेल ती मात्र दातेवली संघाला. मात्र 41 धावा होताना मी बघितल्यात वसार विपक्ष ओवले असा सामना होता आणि त्या सामन्यामध्ये ओवले संघाने तब्बल 41 धावा, सुपर ओव्हरचा सामना होता आणि एका षटकामध्ये तब्बल 41 धावा खुटून काढल्या होत्या. मात्र इथे दातेवली संघ त्या धावा प्रस्थापित करेल का? यावेळेस मात्र गोलंदाज असेल गोलंदाजीच्या मार्कवरती श्रीनाथ. यावेळेस पहा अष्टपैलूची भूमिका साकारताना श्रीनाथ त्याचा पहिला चेंडू, मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. इथे मात्र दबदबा कायम निर्माण केला जातोय, प्रेशराइज केलं जातंय या फलंदाजांना. ते मात्र दातेवली संघाच्या फलंदाजांना ज्याने पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी करून फलंदाजीच्या जोरावरती पहिली मॅच विन झाले होते त्या दातेवली संघाला कुठेतरी नमवत केलं जात आहे नागाव संघाच्या माध्यमातून.
दुसऱ्या चेंडूची सांगता झाली, एक धाव घेतली जाते. या सामन्यामध्ये बघितलं आपण तर नक्कीच यावेळेस कार्पेट डाईचा फटका खेळून काढला. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला गॅदर देखील केलं जातं. पहा पाय दुसऱ्या फेरीचा पहिला सामना एकतर्फी झाला होता, हा देखील सामना एकतर्फीच जिंकला जातोय. तो मात्र नागाव संघाच्या खेम्यामध्ये पकड निर्माण झाली आहे. यावेळेस श्रीनाथाचा चेंडू मात्र नक्कीच यावेळेस मात्र कुठल्याही ऍपट दाखवित नाही आहे. क्षेत्ररक्षण आणि चौकार. अंतिम दोन चेंडू असतील तर कुठारी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण यायचंय लकी ड्रॉ साठी. आणि पेटाली संघाचा संघनायक या आपण लगेच लकी ड्रॉ झाल्यानंतर नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पेटाली संघाचा संघनायक मंगेश केणी आपण प्रस्थान करायचं आहे व्यासपीठावरती. लगेच यायचंय. आणि कुठारी संघाचा संघनायक आपल्याला देखील विनंती असेल. हे दोन सामने हाई स्कोरिंग चे सामने होते, मात्र एकतर्फी झाले. एकतर्फी जिंकले दोन संघाने, खुटारी संघाने आणि नागाव संघाने. मात्र या दोन संघामध्ये लकी ड्रॉ केला जाईल. आणि जो लकी ड्रॉ ज्या संघाला लकी ड्रॉ मिळेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. चला लाईन अप करून यायचंय नागाव संघ. पहा कालच्या दिवसामध्ये सुद्धा 10 संघ खेळले, अतिशय शिस्तबद्ध खेळ दाखवला. आणि लाईन अप या शुंकलेच्या नियमावलीला कुठेही अडथळा आणला नाहीये. तसंच आजच्या दिवसामध्ये पण आपण पाहतोय ठाणे विभागातून आलेले संघ अतिशय चांगलं त्यांचं नक्कीच साथ लाभली. आम्हाला चांगलं सहकार्य त्यांचं देखील. मी विजेत्या